मराठीतील लोकप्रिय अभिनेत्रींच्या यादीमध्ये अभिनेत्री सोनाली खरेचं नाव आवर्जून घेतलं जातं. सोनालीने मराठी मालिका चित्रपट करत प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं आहे. ती इथवरच थांबली नाही तर तिने डिजिटल विश्वातही पदार्पण केलं आहे. अनुराधा या वेबसिरीजमध्ये तिने वकिलाची भूमिका साकारली होती. आता सोनाली नव्याने नव्या क्षेत्रात पदार्पण करत आहे. मातृदिनाच्या निमित्ताने तिने एक मराठी चित्रपटाची घोषणा केली होती. विशेष म्हणजे ती स्वतः या चित्रपटाची निर्माती आहे. सोनालीने ब्लूमिंग लोटस प्रोडक्शन हाऊसची निर्मिती केली आहे. या प्रोडक्शन हाऊस अंतर्गत तिने माय लेक या पहिल्या मराठी चित्रपटाची घोषणा केली आहे. हा चित्रपट आई आणि मुलीच्या सुंदर नात्यावर आधारित आहे. आई आणि मुलीचं सुंदर नातं दाखवण्याचा प्रयत्न सोनाली या चित्रपटाच्या माध्यमातून करणार आहे. त्याचबरोबर प्रियंका तन्वर या चित्रपटाचं दिग्दर्शन करत आहे. माय लेक या चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात झाली आहे. चित्रपटामध्ये कोणते कोणते कलाकार झळकणार आहे याची यादी आता गुलदस्त्यामधून बाहेर आली आहे. माय लेक या चित्रपटाच्या माध्यमातून सोनाली खरेची मुलगी सना या चित्रपट सृष्टीत पदार्पण करत आहे. त्याचबरोबर उमेश कामतही या चित्रपटामध्ये मुख्य भूमिकेत दिसणार आहे. उमेश आणि सोनाली ही जोडी 15 वर्षापूर्वी लोकप्रिय मालिकेत दिसली होती. त्या मालिकेचं नाव होतं या गोजीरवाण्या घरात आणि ती मालिकाही सुपर डुपर हिट झाली होती. आता ही जोडी 15 वर्षानंतर कमबॅक करत आहे. त्याचबरोबर सोनाली आणि सोनालीच्या मुलीची तुम्ही ऑफ स्क्रीन केमिस्ट्री पाहिली आहे. आता तुम्हाला या माय लेकीची ऑन स्क्रीन केमिस्ट्री पाहायला मिळणार आहे. या चित्रपटाची रिलीज डेट अद्यापही समोर आलेली नाही आहे, पण प्रेक्षक या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी टाइम्स ऑफ डेमोक्रेसी TOD मराठीच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.